आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं एकदिवसीय सामन्यातल्या कामगिरीसाठी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजनं शीर्षस्थानी झेप घेतली आहे नुकत्याच भारतात न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गे एक गेल्या एकदिवसीय मालिकेत सिराजनं दोन सामन्यात पाच गडी बाद केले होते त्या अगोदर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एक एकदिवसीय सामन्यात त्यानं शानदार प्रदर्शन करत मालिकेत नऊ गडी बाद केले होते दरम्यान आयसीसीनं भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला टी ट्वेंटीच्या गटात क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे